नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. तर खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या यूट्यूब चॅनलला. नमस्कार, आज आपण ढोशासाठी लागणारी चटणी बनवणार आहोत. तर एक वेगळ्या प्रकारची चटणी बनवणार आहे आपण. तर त्यासाठी लागणारे साहित्य, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, हरभर डाळ एक चमचा, लसूण पाकळ्या 2 ते 3, लाल मिरच्या घेतलेल्या 2, उडीद डाळ घेतलेली 1 चमचा. आता आपल्याला फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता लागणार आहे, आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे कढईत. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा उडीद डाळ घालणार आहे मी घेतलेली 1 चमचा. आता हरभर डाळ. आता छान ही भाजून घ्यायची. आता ह्याच्यामध्येच मी लाल मिरची घालणार आहे. आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या घालायचे. आता चिरून घेतलेला कांदा. आता हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे आपण. आता हे छान भाजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण टोमॅटो घालायचे. टोमॅटो सुद्धा भाजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आता हे थोडंसं थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडस पाणी. हे मिक्सरला छान अशी बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची. आता अशा पद्धतीने मी ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही मी एका बाऊलमध्ये काढून घेते. आता मी ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ह्याची फोडणी तयार करून घेऊयात. फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता ह्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता. आता ही फोडणी तयार झालेली आहे. आपण चटणीवरती ओतून घेऊया. आता चटणीवरती तयार झालेली फोडणी ओतून घ्यायची आपण अशा पद्धतीने. आता ही फोडणी मी तयार चटणीवरती ओतून घेतलेली आहे. आता थोडीशी मिक्स करून घेऊया. आता आपली ही ढोशासाठी लागणारी वेगळ्या पद्धतीची चटणी तयार झालेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.